मच अवेटेड थिंग जे मला बघायचं होतं ती म्हणजे चिराची खाण ही बघायला आता पण आलो आहे आणि अखेरी तिकडे काम पण चालू आहे. सो वी विल बी एबल टू सी की हाऊ इट इज एक्सट्रॅक्टेड फ्रॉम द माइंड माइंड बघायला हरकत नाही कारण खाण म्हणजे माइंडच असतो ना. दे कॅन सी की काम ऑलरेडी सुरू आहे. शिरा म्हटलं की मी लाल कलर आणि लाल माती पण ठेवली असणार सी दॅट ऑल्सो असं. अनलाईक ब्रिक्स जे प्रॉपर केसमध्ये ले करून मग त्यांना भट्टीमध्ये चढवून त्यांना बेक करून मग त्यांना कडक केलं जातं. चिरा हा खाण्यातून काढतानाच एका पर्टिक्युलर शेप युजली रेक्टँगल शेपमध्येच काढला जातो. यू कॅन सी द वर्क गोईंग. कदाचित माझा आवाज क्लिअर नसेल या व्हिडिओमध्ये कारण मशिनरीचा आवाज माझ्यापेक्षा जास्त जोरात आहे. बट प्लीज जेव ट्राई टू बॅर विथ मी आणि जेवढं जसं मी जमेल तेवढं मला ऐकण्याचा प्रयत्न करा. ऑलरेडी बनलेले ब्लॉक्स आहेत आणि कटिंग मशीन वगैरे असे पूर्ण साईडून हे ओळ्स आहेत आणि दिस इज हाव द एक्सट्रॅक्टेड अँड काढतानाच ते पूर्ण कट करून काढतात. इकडनं ब्लेड दिसतो नाहीतर खाली. आता इथे साईडवर काम चालू आहे. कॅन सी द मार्किंग डन वी हियर. दिस आर एक्झॅक्टली कट अँड द ब्लेड विच मूव्ह ओव्हर देअर. इट ॲक्च्युली सेपरेट्स इट फ्रॉम दिस एंटायर लॉट. दे हैव ऑलरेडी कट इट इन अ वर्टिकल अँड हॉरिझॉन्टल शेप्स विद द डिझायर्ड साईज. पहिलेच्या टायमिंगला एवढं मेकॅनिझम नव्हतं तेव्हा ते लिटरली हाताने कट करून मेसनर्सना बसवून गिव्ह द शेप. ही नवीन खाण असं आहे जी जुनी आहे. प्रिटी मच डीप. आता खाली याच्या आता माती सापडली म्हणून त्यांनी बंद केलं. म्हणजे ओ आता खाली माती ओके हां हे एवढं तरी ऍटलीस्ट चिरा त्यांनी काढलं आणि एवढं जास्त आय गेस ते पूर्ण मागपर्यंत आहे. दॅट रोड गोज अप टू देअर. सो तेवढं चिरा इथे निघालाय आणि हा आता फ्रेश निघतोय. हा किती खाली जायला त्यांना असं मुरुम लागल्यानंतर ते बंद करतात. मग ते पुढे पुढे तिथपर्यंत कळत तर इथे चालू आहे का जी खाण आहे ती या गावच्या सरपंच नवनीत ठाकूर यांची आहे. त्यांनी त्या गावकऱ्यांना बराचसा रोजगारही दिलाय विच इज अ गुड थिंग. ऑल्सो ते आपण बोलतो वर्नॅक्युलर आर्किटेक्चर प्रॅक्टिस करा लोकल मटेरियल्स वापरा. तर हे म्हणणं नाही की फक्त लोकल मटेरियलच वापरा जेणेकरून गावाचा फायदा होईल. गावाला जर काम मिळालं तर गावाचं उत्पन्न आणि गावाची प्रगती अजून चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि ते हे सरपंच करतात विच इज अ व्हेरी गुड थिंग. सी आम्हाला इथे येऊन ऑलरेडी 3 to 4 days झाले आहेत आणि या 3 to 4 दिवसामध्ये मी खूप 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 मजा केली आणि खूप छान छान खाल्लं. पण मामा लोकांनी आमचे खूप लाड केले कारण आम्ही सगळे लहान आहोत म्हणून आणि आम्ही खूप फिरलो खूप फिरलो. ॲक्च्युली ही पूर्ण ट्रिप आम्ही फक्त आराम करण्यासाठी आलेलो. बड्डान इकडे ॲक्च्युली बघायला एवढ्या गोष्टी आहेत ना की वेळ कसा गेला तो लिटरली कळला नाही. आणि आताही मला जी खाण बघायची होती त्या मी जस्ट बघून आली सीन दॅट इन द व्हिडिओ राईट ना. आणि आता निघायची वेळ तर जवळ आली आहे पण घरी जायचं कोणालाच नसतं ना कारण वेकेशन इज ऑलवेज हवं हवं असं. बट जाणं मस्त आहे बिकॉज रुटीन आपल्याला मंडेपासून स्टार्ट करायचं. बट जायच्या अगोदर आमच्यासाठी खूप चमचमीचं जेवण बनवलं आहे. व्हरायटी ऑफ फूड आहे अगदी. फिश आहे, मटण आहे, मासे आहे. मासे म्हणजे फिश असतो
ऑल इन्क्लुडेड झेवियर्स. हे कोल्हापूरकरांना काय डिफरन्स कळणार, त्यांच्याकडे फ्रेश वॉटर फिश त्यांना. हा हा, एक पर्टिक्युलर कोल्हापूरकर त्यांना कुठे सीचं फिश खायला मिळतं, त्यांना गोड्या पाण्याची मच्छी मिळते ना, म्हणून ते डिफरन्स नाही माहिती. बट आमच्यासाठी सगळं मटन चिकन सगळ्यात मस्त चमचमे जेवायला आहे. सो गाईज, दिस इज वेर आय माइट से की आता आमचा व्हिडिओ की आमचा ह्या कोकण ट्रिपचे व्लॉग इज कमिंग टू अन एंड. तरी अजून अख्खा दिवस जायचा आहे, सो वी डोंट नो व्हॉट्स रिटन अहेड, बट जस्ट गिविंग अ समरी अँड जस्ट ऑफ व्हॉट वी डिड इन दिस पास्ट डेज. तीन चार दिवस कुठे गेले कळलंच नाही, खूप मजा केली, खूप फिरलो. खरं तर आम्ही ह्या ट्रिपवरती आलेलो इथे आराम करण्यासाठी मामाकडे, बट मामाकडे आल्यानंतर इथे छान आहे तिथे छान आहे ही गोष्ट बघायला पाहिजे, इथे जायचं तिथे करत आणि सगळं एक्सप्लोअर करत करत मी रिअलाइज की आम्ही सगळ्या गोष्टी जवळ आहेत. सो वी प्लॅन अकॉर्डिंगली आणि आम्ही मग थोडं थोडं इथे बघ तिथे बघ करत आम्ही खूप साऱ्या जागा फिरलो. तर तुम्ही आता पूर्ण ब्लॉक मूवमध्ये पाहिलंच असतील. तर इज जस्ट गिविंग यू जस्ट की आम्ही फर्स्ट डे आल्यानंतर इकडे दोन देवळं केली, बीचेसवरती गेलो आणि आम्ही कालच्या दिवसामध्ये जयगडला गेलो. जयगडला गेल्यानंतर तिकडे JSW जे गणपती मंदिर बांधलं आहे ते मंदिर आम्ही पाहिलं आणि त्यानंतर आम्ही गणपतीपुळ्याला गेलो. गणपतीपुळ्याला दर्शन घेतलं आल्यानंतर संध्याकाळी केलं आपण कॅरम संध्याकाळी. बापरे, आय टेल यू, इफ यू नॉट सीन दोज पार्ट ऑफ द व्हिडिओ जस्ट गो अँड वॉच इट. आमच्या सगळ्या चिलबिल्लींनी आणि ऑब्व्हियसली माझ्या आईनी सुद्धा कॅरम खेळून खूप एन्जॉय केलं. आम्ही रात्री बॅडमिंटन पण खेळलो, इट्स वॉज अ चेंज इन द एव्हरी डेज लाईफ स्टाईल. ऑल्सो जे सगळ्यात बेस्ट पार्ट होतं वॉज फूड. आम्ही इकडे एवढं खाल्लं एवढं खाल्लंय व्हरायटी, नाश्त्याला वेगळं, जेवणाला वेगळं, फिश खाल्लं, मटण खाल्लं, एकदम टेस्टी टेस्टी वाला. जर मी शूट केलं असेल तर असेल ह्या व्हिडिओजमध्ये, आणि जर नसेल केलं तर जर तुम्ही नसेल कुठे व्हिडिओज बघितले तर मग समजून ना की आमची एक्साइटमेंट लेवल अशी हाय होती की कधी जेवण संपलं जेवण आलं की व्लॉगिंग विसरतो आम्ही. असं ना माझं नेहमी होतं की जेवायला जायला आज आम्ही जिथे जेवणार होतो तसं मी खाणार होतो, आणि एकदा ताटात समोर आलं की मग आय होप तुमच्या सगळ्यांसोबत पण होता सर. आणि आता आम्ही हा सकाळच्या दिवसात आम्ही आता जाऊन खाण बघून आलो, जी मला ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये खूप जास्त बघायचीच होती. वॉज अ न्यू थिंग फॉर मी. आपल्या इकडे चिरामातीची खाणी काही रोज रोज बघायला नाही मिळत, त्यामुळे आम्ही ऍक्च्युअल ऑन साईड बघून आलो की ते कसं होतं. आणि आता मी आमचे आमचं लंच रेडी होतं आहे, म्हणून आज लंचमध्ये सुद्धा व्हरायटी आहे, फिश आहे, चिकन आहे, मटण आहे आणि हिरव्या आणि हा काय म्हणतात किरव्या बोलतात तिकडे, पण आपण ज्याला खेकडे म्हणतो किंवा क्रॅब्स असतात त्यावर प्रोसीड 40 rupees ऑन गुगल पे फॉर बिझनेस. लोकल भाषेमध्ये आपण म्हटलं तर त्याला आपण मोऱ्या म्हणतो, ज्याला डॉट्स असतात ना ती वाली चिंबोरी बेसिकली आज जेवायला सुद्धा आहे. सो आफ्टर ऑल ऑफ दिस एंटायर अमेझिंग जर्नी दॅट वी हॅड ओव्हर युअर अँड दिस अमेझिंग एक्सपिरियन्स दॅट वी हॅड ओव्हर युअर, आय रिअली वॉन्ट टू से थँक यू टू बोथ द मामाज फॉर होस्टिंग अस. आम्हाला इकडे एवढं छान पाहुणचार नाही बोलता येणार, पण सगळ्यात जास्त पहिले मोठं थँक्यू आम्हाला साई काकीला म्हणावं लागेल की ती आम्हाला इथे घेऊन आली आणि दोन्ही मामाने आमचे खूप लाडपण केले, खूप कॉपण घातलं, खूप मज्जा म्हणावी केली. आणि अजूनही इतक्यात व्लॉग संपला असं समजू नका, कारण अजून आमचा अख्खा दिवस जायचा. आम्ही काय काय खाल्लं ते बघा नक्की, आणि आजच्या दिवसभर तुम्ही अजून काय काय करतो माझ्या गावात ती सगळी पण मी छान टाकणार आहे. तर कीप वॉचिंग गाईज. बेसिकली मगापासून मी ज्या एवढ्या जेवणाची तारीफ केली ना, ते आमचं सगळं जेवण आमच्या मोठ्या किचनमध्ये बनतं आणि आम्हाला जे चमचमी खायला घातलं ना आमच्या माम्यांनी, आता त्या माम्या कोण आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. ओके, त्या कशा. सो आता मी तुम्हाला किचन टूर देते आणि मी माझ्या मामींना पण तुम्हाला भेटवते. आणि मामी ही माझी मोठी मामी राणी मामी, तिचं नाव आता आम्ही शेळपणा मित्र राणी मामी. ही माझी छोटी मामी, तिचं नाव भक्ती, तिला भक्ती मामी बोलतात. आणि या अनुष्का मामी, त्या मामी बाहेर गेल्या. आणि ही सिमरन दीदी, हिने आमचा लास्ट वाला व्हिडिओ शूट केलाय. आणि आता सगळ्यांच इंट्रोडक्शन नंतर द मोस्ट अवेटेड थिंग, की आज आमचं जेवणासाठी काय काय बनलंय. मटण, मटण, फिश फ्राय, हे पण फिश फ्राय, आणि सुरमई म्हटलं, सुरमई कुठे गेली, पॉपलेट. थँक्यू. आणि हे ह्याच्याशी आपलं जेवण आपलं मस्त, सॅलेड इज मस्ट,
खरं तर हे जेवणाच्या आधी खाल्लं पाहिजे, आपण जेवढं सोबत खातो त्यांनी ना जेवण कमी जातं आणि आपण हेल्दी राहतो. आणि ह्या स्नेहल मामी आणि अजून जेवणाला आम्हाला काय काय देणार तुम्ही आज? कलेजी फ्राय कुठे असं देखील शिस्ती आहे मामी. बघ कलेजी फ्राय पण रेडी आहे. थँक्यू. मग रश्मी तुला काय खावं वाटत, तू काय काय खाणार आहेस? नॉनव्हेज मध्ये पण ऑप्शन रश्मी शोधते. ती हाफ व्हेजिटेरियन आहे, तिला सगळं व्हेजिटेरियन आवडतं. असं खूप चूजी आहे नॉनव्हेज मध्ये आणि व्हेज मध्ये. तिला भेंड्याची भाजी खूप आवडते. सो नेक्स्ट टाइम मी तुमच्याकडे कधी आली तर प्लीज भेंड्याची भाजी ऑफर करा. भेंड्याची भाजी देणार. भेंड्याची भाजी इज लव्ह फॉर हर. तुला काय खायचंय? त्याला त्याला हा ते विचारा. आणि आणि सगळं खायला दिल्यानंतर जेव्हा प्रवास करायचा असेल तेव्हा सोबत एक गोळी पण द्यायची. झोपतात. भेंड्याची भाजी आवडते. So the food that we are hyping about is all served. We all are ready to eat. Taki, tula tujhe maairon kasa vatte? Kay kay mast vatte yaar. Bhuka amala chalel sadhya. Amala bhuk lagli. Mummy cha full ekdam taat full bharla vali kasa vatte? So is mine. बांगडा सुरमई पापलेट अँड कलेजी मटन फुल मस्त भारी. तुम्हाला सर्व व्यवस्थेसाठी माझ्या दोन भावांकडून तुम्हाला एक छोटासा मेसेज आहे आणि तो हा आहे की तुम्ही सर्वांनी प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्याने तुम्हाला यानंतरच्या येणाऱ्या व्हिडिओचे सगळे अपडेट सतत मिळत राहणार आहेत. आणि तुम्हाला काय काय आवडलं हे नक्की कॉमेंट करून आम्हाला सांगा. हो, कारण तुम्ही आम्हाला जर कॉमेंट करून सांगितलं तर आम्ही त्या गोष्टी नंतरच्या व्हिडिओमध्ये इन्कॉर्पोरेट पण करू आणि वी ट्राय टू मेक मोर बेटर व्हिडिओज फॉर यू. टेल अस इफ यू लाईक आवर व्हिडिओज. थँक यू गाईज. से लाईक कम बॅक टू द सर्कल. सुरू केला होता सबस्क्राईब टू माय चॅनल. टेक केअर गाईज. लव्ह यू ऑल.